पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अनेकांना लाभ, सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीशी, चौधरी यांचा दावा। प्रत्येक कृतीला वैज्ञानिक आधार असतो, पण स्वयंघोषित चमत्कार करणारे बाबा दैवी शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करतात, नागरिकांनी समजून घ्यावे। सण उत्सव विवाह समारंभांमुळे फुलांची मागणी वाढली, कुंदा आणि इतर फुलांचा हंगाम संपला, मोगरा, लॅव्हेंडर आणि गुलाबाची आवक। पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला व्यवस्थित जगता यावे यासाठी जल बचा, जलसंरक्षण करणं गरजेचं आहे, धुळ्यात बोध दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाविकांना संदेश। आणि शहरातील रस्ते गटारींसह विविध विकास कामांसाठी मी कटिबद्ध, आमदार फारुख शाह यांचं रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी स्पष्टीकरण। आता बातम्या पाहूया विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांचा सहज लाभ मिळालाय। परिणामी सर्वसामान्य जनता पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत, तेव्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळेल असा दावा पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांनी केला। खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालयात चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नभोवाणीवरून मन की बात या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधला। पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत खासदार भामरे यांच्या कार्यालयात मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले। यावेळी खासदार भामरे यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, शहर जिल्हा अध्यक्ष अनूप अग्रवाल, महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते। मन की बात कार्यक्रमानंतर चौधरी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी चौधरी यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभारामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता भाजप सरकारबाबत समाधानी आहे। तसेच पक्षाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, तेव्हा सर्वसामान्य जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आहे। येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य जनता भारतीय जनता पक्षासोबतच राहील असा दावा चौधरी यांनी यावेळी केला। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक संकल्पना आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांचे प्रयत्न आहेत, आदरणीय देवेंद्रजींचे प्रयत्न आहेत की विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या 288 पैकी 200+ आणि लोकसभेतील 48 पैकी 45+ जिंकण्याचा निर्धारानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आता कामाला लागलेला आहे। या व्यतिरिक्त धन्यवाद मोदीजी अभियान आहे, महाराष्ट्रामध्ये साधारण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे 6.5 कोटी हे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांपर्यंत आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी पोहोचत आहेत।
त्यांना तुमच्याकडनं धन्यवाद. मोदीजी हे पत्र लिहून घेत आहेत. प्रत्येक घरामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेचे लाभार्थी आहेत. या व्यतिरिक्त फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान या ठिकाणी आमचं सुरू आहे. नव मतदार नोंदणी अभियान या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक बूथवर आम्ही नवीन जे मतदार आहेत, जे युवा आहेत, त्यांचं नाव नोंदवून घेण्याचं या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपी जो राजकारणात नाही, परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांवर, कामांवर, मोदीजींवर प्रेम करतो, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतो. नैसर्गिक आपत्तीमुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय करावे, परिस्थिती कशी हाताळावी, विविध विभागांनी समन्वय राखत शोध आणि बचाव कार्य कसे करावे याबाबत धुळे शहराजवळील नकाणे तलावात प्रात्यक्षिकांसह सराव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्यातर्फे धुळे शहराजवळील नकाणे तलाव येथे प्रात्यक्षिकासह सराव करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास विविध विभागांनी समन्वय राखता बचाव कार्य कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक सुजित पासवान, अजय यादव, अंकित यादव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत पारस्कर, पोलीस निरीक्षक मनोज मोहळे, दिलीप मांडळ, पोलीस उपनिरीक्षक जगताप, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टेवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती अचानक कोसळते, त्यातून मालमत्तेचे नुकसान होते, प्रसंगी जीवितहानी होते. मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते, पण जीवितहानी भरून काढता येत नाही. मात्र आपत्ती निवारण्यासाठी वेळीच पावले उचलली तर जीवितहानी आपण रोखू शकतो. त्यासाठी सर्व विभागांनी सतर्क रहावे आणि परस्परांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले. कोणत्याही घटनेमागे वैज्ञानिक कारण असते, परंतु अनेक जण त्याचा विचार करीत नाही, त्याचाच फायदा मंत्र करणारे घेतात. आपल्याला अलौकिक दैवी सामर्थ्य लाभले आहे असा दावा करत हे लोक हात चलाखी करतात. त्यातून अनेकांची फसवणूक होते. स्वयंघोषित मांत्रिकांच्या कृतीचं शास्त्रीय पातळीवर परीक्षण केल्यानंतरच आपण आपले मत बनवावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी केलं. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सर्वत्र कार्यक्रम झाले. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास गोपाबाई मराठे, कल्पना मोरे, प्रमिला मराठे, अंबिका पाटील, सरला नागोडे, पुष्पा खेरनार, सुशीला मराठे, सरूबाई महाजन, आशाबाई शिंपी यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिलीप खिवसरा म्हणाले, आज अनेकांना उच्च शिक्षण दिले जात आहे, पण तरीही समाजातील अनेकांची मानसिकता परंपरेच्या चौकटीशी आहे. त्यामुळे काही स्वयंघोषित लोक स्वतःला दैवी शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करतात. त्यातून विज्ञानाच्या निकषाच्या आधारे काही कृती करतात. हात चालाखी आणि वैज्ञानिक कृतीचा विचार करून काहीतरी करून दाखवितात, परंतु ही कृती आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे केली असे त्यांचे म्हणणे असते. प्रत्यक्षात असे लोकांना कुठलीही दैवी शक्ती प्राप्त झालेली नसते. हात चालाखी आणि वैज्ञानिक कृतीचा आधार घेत ही मंडळी कृत्य करीत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीचे वैज्ञानिक पातळीवर परीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे. त्यातून आपली फसवणूक टाळता येऊ शकते, असे खिवसेरा यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वत्र साजरा होत आहे. तर आपले शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी शोध काढला आणि त्या दिवसापासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतोय. मनुष्याला आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, आपण प्रगती करायला पाहिजे किंवा नवीन नवीन शोध लागायला पाहिजे, आणि त्या शोधमुळे आपल्याला बऱ्याच वेळेला आपलं उत्पन्न वाढलं, बऱ्याच वेळेला सोयी सुविधा झाल्या आपल्याला, आणि महिलांना सुद्धा बरेच कष्ट कमी झाले. तर हे सगळं विज्ञानाने केलंय, त्यामुळे विज्ञानाचं महत्व काय ते सांगण्यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा होत असतो. हा आता बऱ्याच वेळेला हा लोट्यामध्ये पाणी भरल्यानंतर
तुम्हाला हा याच्यातलं पाणी मी खाली करून दाखवतो काय संपल्यानंतर, परंतु अशा एक चमत्कार माझ्याकडे की पुन्हा पुन्हा पाणी येईल याच्यामध्ये, खाली केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला पाणी येऊ शकतं. याच्या मागे विज्ञान आहे, काय चमत्कार नाही, सायन्स आहे, विज्ञान आहे. हे अशा रीतीने बरेच लोक ते चमत्काराचे प्रयोग करत असतात, तर तसं करू नये. आपण एका चिकित्सक वृत्ती आपली पाहिजे तर त्या हिशोबाने आता मी हा लोटा यायचा इथं मी संपूर्ण खाली केला. हा आता त्यानंतर पहा, आता संपूर्ण लोटा खाली झाला ना, आता इथं पाणी यायला नको, परंतु परत याच्यामध्ये चार पाच वेळा पाणी येईल. सांगण्याचा अर्थ आहे अशा रीतीने काय बरेच चमत्कार लोक करत असतात तर ते फसू नये. तर त्या हिशोबाने आता पहा इथं सुद्धा परत पाणी आलेलं आहे. आता अजून पाणी येईल, तुम्हाला हे पाणी खाली केलं अजून पाणी येईल, पाच सहा वेळेला पाणी येईल. तर सांगण्याचा असं आहे असं परत पाणी आलेलं आहे. असं इथं कसं आहे, दोन भांडे याच्यामध्ये इथं होल आहे, इथं होल आहे आणि खाली सुद्धा होल आहे, छिद्र ठेवलं आहे. आणि या भांड्या इथं पाणी टाकल्यानंतर मी इथं असं बोट ठेवत असतो. बोट ठेवल्यानंतर ते पाणी पास होत नाहीत आणि बोट कधी काढलं तर ऑटोमॅटिक त्या खालच्या भांड्यात जाईल ना, त्याच्यातून पाणी वरती येत असतं. तर अशा रीतीने हे काय बऱ्याच वेळेला काही असं एक आपल्याला हे अजून सुद्धा पाणी बऱ्याच वेळेला पाणी दहा वेळेला पाणी अशा रीतीने लोक चमत्कार करत असतात. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी थ्री डी टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, थ्री डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-40-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी मोलाचं योगदान आहे. त्यांनी दिलेलं योगदान कोणीही कधीही विसरू शकत नाही अशी भावना व्यक्त करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. पांझरा किनारी असलेल्या पुतळ्यात बहुसंख्य मान्यवरांनी अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात कार्यक्रम झाले. धुळे शहरातील पांझरा किनारी असलेल्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवी बेल पाठक, उपाध्यक्ष महेश घुगरी, मुकुंद पटवर्धन, अजय कासोदेकर, वृषाली येवले, जयश्री शहा, हेमंत जोशी, सतीश परदेशी, मुख्याध्यापक अनारसिंग पावरा, AC जोग, BM हलकारे, जितेंद्र चौधरी, धनराज दाभाडे, लता शहा, SD चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. सावरकर अत्यंत विलक्षण मंतरलेलं, अभ्यासू, परखड देशप्रेमाने प्रखर राष्ट्रभक्तीने ठरवलेलं असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सावरकरांनी प्रत्येक विषयाबद्दल आपले विचार अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे मांडले. धर्म आणि हिंदू धर्म याबद्दल त्यांचे विचार अत्यंत व्यापक
आणि डोळ्यांमध्ये अंजन घालणारे आहेत. सावरकरांच्या मते धर्म म्हणजे फक्त झेंडा, धर्म म्हणजे प्रतीक, धर्म म्हणजे चिन्ह आणि धर्म म्हणजे फक्त एखादे ठराविक प्रकारचे आचरण असे नसून धर्म म्हणजे गुणधर्म होय. सावरकरांनी हिंदू धर्माची फार सुंदर अशी विश्वव्यापक व्याख्या केलेली आहे. ती अशी, संपूर्ण विश्वातील प्रत्येक मनुष्याला सामावून घेण्याची क्षमता ज्या धर्मात आहे तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. बाकी सगळ्या उर्वरित ह्या फक्त धर्मसंस्था. प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, शिवाजीराव चौधरी, विद्यापीठ सिनेट सदस्य नितीन ठाकूर, विनोद थोरात आणि सागर चौधरी उपस्थित होते. विविध कार्यक्रम, सण उत्सव आणि विवाह समारंभांमुळे फुलांची आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरेशी प्रमाणात फुले उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या फुलांचे दर स्थिर आहेत. पण लवकरच कुंदा आणि इतर फुलांची आवक मंदावली आहे. पण त्याचवेळी मोगरा आणि तत्सम फुले बाजारात येणार आहेत. यंदा कोरोना संसर्गाची परिस्थिती सामान्य आहे, त्यामुळे कार्यक्रम सण उत्सवांसाठी फुलांची मागणी वाढेल अशी माहिती फुल विक्रेत्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या सण उत्सव व्यापक स्वरूपात साजरे होत आहे, तसेच विवाह समारंभ देखील होत आहेत. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे. होळी संपल्यानंतर विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रम वाढतील, त्यामुळे फुलांची मागणी वाढेल. सध्या बाजारात येणाऱ्या कुंदा आणि इतर फुलांची आवक कमी होईल, कारण या फुलांचा हंगाम संपत आला आहे. त्याचवेळी मोगरा आणि इतर फुलांची आवक वाढेल. त्यात मोगरा, शेवंती, ग्लॅव्हेंडर आणि गुलाब या फुलांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या फुलांसह नाशिक जिल्ह्यातून काही प्रमाणात फुलांची आवक वाढली आहे. बाजारात फुलांची मागणी वाढली असली तरी फुल उत्पादकांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे फुल विक्रेते काहीसे नाराज असतात अशी माहिती फुल विक्रेते केतन गवळी यांनी दिली. जलस्तर वाढल्याने रब्बी हंगामात गव्हाचे अपेक्षित उत्पन्न आले, परंतु बाजार समितीत गव्हाला अपेक्षित दर नाही. परिणामी झालेल्या खर्च देखील निघणं कठीण होणार आहे असे म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ग्रामीण भागात गव्हाची काढणी सुरू आहे. काढणीनंतर बाजार समितीत गहू आणल्यानंतर अपेक्षित दर नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाला, परंतु जास्तीच्या पावसाने विहिरींची पातळी वाढली. साहजिकच वाढलेल्या जलस्तराचा फायदा रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. सध्या धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गव्हाची काढणी सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अपेक्षित उत्पन्न हाती आले, परंतु बाजार समितीत गहू आणल्यानंतर अपेक्षित दर नाही. गेल्या आठवड्यात गहू 3,000 रुपये प्रति क्विंटल होता, परंतु या आठवड्यात अवघ्या 2,200 ते 2,400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. झालेला खर्च लक्षात घेता सरासरी 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. नाव सुभाष बापू पाटील, राहणार दामाने. दामाण्यावरनं गहू आणलेला होता विक्रीसाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, पण आजच्या मनाला गहू हा पुरवडत नाही. गव्हाचे भाव आज 15 दिवसापूर्वी 3,000 रुपये होते जवळजवळ, आणि आता गव्हाचे भाव 2,400 ते 2,200 दरम्यान झाले. त्यामुळे उत्पन्न खर्चा मनामध्ये आम्हाला यावर्षी पुरवडू नाही राहिला. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक,
HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, एक वर्षाची विस्तारित वॉरंटी, एक वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-262-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-237-287. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल, तुम्हाला हवा तसा आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90392-06-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला व्यवस्थित जगता यावे यासाठी जल बचाव, जलसंरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी नागरिकांनी जलाशये टिकून राहावीत आणि ती स्वच्छ राहावीत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश रामपाल महाराजांनी दिला. रामपाल महाराजांच्या सत्संगाचे प्रक्षेपण धुळे शहरातील कल्याण भवनात करण्यात आले. सत्संग झाल्यानंतर कल्याण भवन परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. त्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते. संत गरीबदास महाराज यांच्या बोधदिनानिमित्त कार्यक्रम झाला. गरीबदास महाराजांचे उत्तराधिकारी रामपाल महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम झाला, पण अनेक भाविकांना सत्संगाच्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे स्थानिक स्वयंसेवकांनी धुळ्यातील कल्याण भवनात सत्संगाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. यावेळी धुळे शहरासह परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते. यावेळी रामपाल महाराज यांनी सत्संगातून भाविकांशी संवाद साधला. आज पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला व्यवस्थित जगता यावे यासाठी जल बचाव आणि जलसंरक्षण हे अभियान महत्त्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांनी शक्य तेवढे पाणी वाचवावे आणि जलाशये शुद्ध कशी राहतील याची काळजी घ्यावी, त्यासाठी इतरांचे प्रबोधन करावे असा संदेश यावेळी सत्संगातून देण्यात आला. कल्याण भवनात झालेल्या कार्यक्रमास राजेश भावसार, भरत पाटील, गायत्री पवार, प्रमिला पावरा, बिलदास पवार, अनिल पाटील, वर्षा भावसार, पांडुरंग पाटील, छोटू चौरे, सुरेश ठाकरे, विद्या पाटील, प्रेरणा भावसार, रुपाली बोरसे, रत्ना वाणी, अनुराध पाटील, विशाखा भावसार यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. सर्वांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रत्येकाने काही ना काही योगदान दिले पाहिजे. समाजातील हुंडा पद्धतीचे पूर्णपणे निर्मूलन झाले पाहिजे. त्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तीस रक्ताची गरज असते, त्यावेळी सशक्त माणसाने रक्तदान केले पाहिजे, कारण
कृत्रिम रक्ताची निर्मिती झालेली नाही आणि आज तरी कृत्रिम रक्त मिळत नाही, तेव्हा संकल्प करून वर्षातून एकदा रक्तदान केले पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आणि संत गरीबदासजी महाराज यांना परमेश्वर कबीर साहेबांनी ज्ञान उपदेश दिला होता आजच्या दिवशी, म्हणून हा त्यांचा बोध दिवस म्हणून हा साजरा केला जात आहे. आणि त्यांच्याच गुरुप्रणालीतले संत रामपालजी महाराज हे या पिरियडला ते गुरु म्हणून अधिकारी गुरु म्हणून आहेत. आणि संपूर्ण विश्वामध्ये संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे सिद्ध गुरु आहेत. भगवती पुराण आणि ह्याच्यानुसार त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण आहे, दुर्गादेवीचे पती कोण आहेत, अशा दुर्लभ प्रश्नांची उत्तरे त्यांनी देऊन आणि समाजामध्ये हुंडामुक्त आणि इतर जे काही व्यवहार आहेत ते सगळे संपूर्ण रामपालजी महाराज हे सिद्ध करत आहेत आणि आपल्या जगाला एक आदर्श म्हणून ते ज्ञान उपदेश करत आहेत. संत रामपालजी महाराजांचा हा एक उद्देश आहे की सर्व धर्माच्या सर्व लोकांनी एकत्र मिळून एक मनुष्य म्हणून कसं जगावं यासाठी त्यांनी जगण्याचा मार्ग हे पुस्तक पण दिलेलं आहे. आणि ते पुस्तक वाचल्याने आपल्याला समजतं की आपण मनुष्याने कसं जगावं, मनुष्य धर्म काय, मानवजात काय, हे या पद्धतीने त्यांचं पुस्तक वाचून आपल्याला सर्व प्रकारे निश्चितपणे समजतं. सगळे जे बांधव आहेत ते एक पित्याचे जे संतान आहेत तर सगळे एकच असले पाहिजे असं इथं समजवलं जातं. ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण आहेत या सगळ्या गोष्टी इथे समजवल्या जातात. जो काही भ्रष्टाचारमुक्त भारत आहे पाहिजे आहे तो इथे सांगितला जातो की भ्रष्टाचारमुक्त कसा होईल, काय केल्याने काय पाप होणार आहे हे इथं सिद्ध करून दाखवलं जातं. आपलं शास्त्र काय सांगतंय, शास्त्राच्या अनुसार भक्ती काय आहे, भगवद्गीतेच्या अनुसार भक्ती काय आहे, इथे हे सत्संगामध्ये सगळ्या गोष्टी समजवल्या जातात. हे सगळं ऐकण्यासाठी इथे आम्ही सगळे अनुयायी एकत्र आहोत. आणि संत गरीबदासजी महाराज यांना जो बोध दिवस आहे त्या बोध दिवसानिमित्त आम्ही इथे शोभायात्रा काढतो आहे. त्या शोभायात्रेचं हे सगळं प्रयोजन आहे. शहरातील रस्ते गटारींसह विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून विकास कामे होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे स्पष्टीकरण आमदार फारुख शाह यांनी दिलं. धुळे शहरातील साखरे रोड लगत असलेल्या पारिजात कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार शाह यांच्या हस्ते झाला. 30 लाख रुपये खर्च करून हा रस्ता साकारण्यात येत आहे. धुळे शहरातील साक्री रोडलगत असलेल्या पारिजात कॉलनी ते न्यू पंचशील बोर्डापर्यंत 3 लाखाच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण होत आहे. या कामाचा शुभारंभ शनिवारी आमदार शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉक्टर दीपश्री नाईक, नगरसेवक गनी डॉलर, माजी नगरसेवक योगेश इशी, हरिश्चंद्र लोंडे, जी डी जाधव, शरद गांगुर्डे, अशोक फिरणे, गोरख शिंदे, गुलाबराव भंडारी, काशीनाथ परदेशी, दादाजी पाटील, किरण मासुळे, गुलाबराव निकुंबे, उत्तमराव नेरकर, आनंदराव बिरारीस, शशिकांत पाटील, शांताराम जगताप आणि कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार फारुख शाह म्हणाले, शहराच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. विकास कामे करताना कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. शहरातील विविध भागात रस्ते गटारीसह विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रभाग 15 मध्ये नगरसेविका इशी यांच्यासह रहिवाशांच्या मागणीनुसार या रस्ते काँक्रिटीकरणाचा 30 लाखांचा निधी स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला आहे असेही आमदार शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. आज प्रभाग क्रमांक 15 पारिजात कॉलनी येथे आम्ही रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ केलेला आहे. या कामासाठी वेळोवेळी आमच्या मावशी प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका सुशीलाताई इशी, आमचे बंधू योगेश भाऊ इशी यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी आम्ही माझ्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अनेकांना लाभ, सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीशी, चौधरी यांचा दावा. प्रत्येक कृतीला वैज्ञानिक आधार असतो, पण स्वयंघोषित चमत्कार करणारे बाबा दैवी शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करतात, नागरिकांनी समजून घ्यावे. सण उत्सव विवाह समारंभांमुळे फुलांची मागणी वाढली, कुंदा आणि इतर फुलांचा हंगाम संपला, मोगरा, लॅव्हेंडर आणि गुलाबाची आवक. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला व्यवस्थित जगता यावे यासाठी जल बचाव, जलसंरक्षण करणं गरजेचं आहे, धुळ्यात बोध दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाविकांना संदेश. आणि शहरातील रस्ते गटारींसह विविध विकास कामांसाठी मी कटिबद्ध, आमदार फारुख शाह यांचं रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी स्पष्टीकरण. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.